वेलकम टू बृहन मुंबई महानगर पालिका ऑनलाइन एजुकेशन। फर्स्ट आई वुड लाइक टू से माय सेल्फ अनिल मोरे फ्रॉम आरे कॉलोनी म्युनिसिपल सेकेंडरी स्कूल गोरेगांव ईस्ट। डियर स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फॉर्मेट ऑफ एक्टिविटी सीट एंड टाइम मैनेजमेंट ऑफ इंग्लिश सब्जेक्ट। अपन आज इंग्लिश सब्जेक्टचं जो फॉर्मॅट आहे, आपली कृती पत्रिका आहे, त्याचं स्वरूप आणि टाइम मॅनेजमेंट याविषयी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। फॉर्मॅट ऑफ ऍक्टिव्हिटी सीट अँड टाइम मॅनेजमेंट। ज्यावेळेस आपण आपल्या कृती पत्रिकेचं काय करणार आहोत, टाइम मॅनेजमेंट करणार आहोत, सर्वप्रथम आपल्याला त्या कृती पत्रिकेचा फॉर्मॅट माहिती असायला हवं। त्यामुळं काय करायचंय बघा, तर आपले जे ऍक्टिव्हिटी सीट आहे त्यामध्ये एकूण किती सेक्शन असणार आहेत त्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती बघणार आहोत। सेक्शन नंबर वन बघा, आपल्या कृती पत्रिकेमध्ये सेक्शन नंबर वन असणार आहे लँग्वेज स्टडी। त्यानंतर आपल्याला दिसणार आहे बघा सेक्शन टू टेक्स्ट्युअल पॅसेज, म्हणजेच आपल्या पुस्तकामधील दोन पॅसेज तुम्हाला ऍक्टिव्हिटी सीट मध्ये असणार आहेत। त्यानंतर सेक्शन थ्री असेल आपला पोएट्री, आपल्या पुस्तकामधील कवितेवर हा क्वेश्चन सेक्शन थ्री काय असणार आहे, आधारित असणार आहे। त्यानंतर आपला सेक्शन फोर असेल नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज, पुस्तकाबाहेरील एक पॅसेज दिलेला असणार आहे, त्याचं काय करायचंय आपल्याला या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट करायचंय बघा। त्यानंतर असणारे सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल, रायटिंग स्किल म्हणजेच लेखन प्रकार, आणि सेक्शन सिक्स असेल स्किल डेव्हलपमेंट। देर आर सिक्स सेक्शन इन अवर इंग्लिश ऍक्टिव्हिटी, आपल्या इंग्लिशच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहा सेक्शन असतील आणि त्या सहा सेक्शनवर वेगवेगळ्या प्रकारचे काय असणार आहेत, प्रश्न असणार आहे। सर्वप्रथम आपल्याला हे सेक्शन माहीत झाल्यानंतर आपल्याला आपण क्वेश्चन नंबरकडे वळूया। तर फर्स्ट क्वेश्चन कसा असेल, त्याला किती वेळ द्यायचा आहे, त्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती बघूया। सेक्शन नंबर वन लँग्वेज स्टडी असणार आहे। या लँग्वेज स्टडी मध्ये काय असणार आहे, जो पहिला फर्स्ट क्वेश्चन असेल डू एज डायरेक्टेड, सेक्शन वन मध्ये काय असणार आहे, डू एज डायरेक्टेड प्रश्न असणार आहे। त्यामध्ये काय असेल बघा, देर आर सिक्स क्वेश्चन गिवन हियर, यामध्ये सहा प्रश्न दिलेले असतील आणि यू शुड अटेम्प्ट एनी फोर, तुम्हाला फक्त चार सोडवायचे आहे बघा। द फर्स्ट क्वेश्चन विल बी एज लाईक कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर्स fill in the missing latin and this question carries 2 marks. Second number is put the words in alphabetical order, this question also carries 2 marks. Third question is punctuate the following, this question also carries 2 marks. Fourth one, make 4 words minimum 3 letters using the letters in the given words, carries 2 marks. And five, write the related word, carries 2 marks. And sixth one is complete the word chain, also carries 2 marks. Now total question are here 8 marks. हा जो लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे नंबर ए, हा प्रश्न 8 मार्काला असणार आहे आणि वी शुड ट्राईज टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन, ट्राईज टू फिनिश दिस क्वेश्चन विथ इन 12 मिनिट्स। नोट डाऊन, जो आपण पहिला प्रश्न सोडवणार आहे लँग्वेज स्टडीचा, त्याचं टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे। तर साधारणतः पहिला हा जो प्रश्न आहे A1, हा A1 क्वेश्चन 8 मार्काला असणार आहे आणि तुम्हाला हा प्रश्न विथ इन 12 मिनिट्स 12 मिनिटांमध्ये प्रयत्न करायचा आहे सॉल्व्ह करण्याचा। नाउ सी द सेकंड नंबर, सेकंड क्वेश्चन बी, या ठिकाणी काय असणार आहे, सेम क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर ए बी, पहिला जो बघितला आपण तो ए असणार आहे। आता या ठिकाणी दोनच प्रश्न असतील,
अटेम्प्ट एनी वन पहिल्यामध्ये एक सॉल्व करायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा अटेम्प्ट एनी वन दुसऱ्यामध्ये सुद्धा एक प्रश्न, दोन्ही ठिकाणी एक और प्रश्न दिलेला असेल. आता हा प्रश्न जो आहे हा चॅलेंजिंग असणार आहे थोडा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेजेस और ऍड क्लॉजेस टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. या दोन पैकी एक. आता हा चॅलेंजिंग म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. एक फ्रेजेस दिलेला असणार आहे, त्याचं वाक्यामध्ये काय करायचं उपयोग करायचा. आणि दुसरा जो प्रश्न आहे कोणता, ऍड क्वेश्चन टू ऍड क्लॉजेस टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. एक क्लॉजेस दिलेला असणार आहे एक वाक्य आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचंय. हा प्रश्न कॅरीज वन मार्क. नंतर सेकंड वन इज अटेम एनी वन, या ठिकाणी सुद्धा एकच प्रश्न काय करायचा आहे आपल्याला सोडवायचा आहे. ऍड सफिक्स ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आपलं प्रिफिक्स आणि सफिक्स, उदाहरणार्थ आपण बघूया की एखादा हॅपी शब्द आहे त्याला अनहॅपी म्हणू शकतो, मॅनेज आहे मॅनेजमेंट म्हणू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या ऍक्टिव्हिटी सीटमध्ये असतील. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता जे वरती प्रश्न दिलेला असणार आहे ए मध्ये, त्याच प्रश्नाचा आपल्याला वाक्यामध्ये काय करायचं आहे उपयोग करायचा. उदाहरणार्थ वरती आपण बघितलं हॅप्पी, आपण जर आय एम हॅप्पी असा जरी वाक्यामध्ये उपयोग केला तरी त्याला मार्क मिळतात. तर यामध्ये काय, हा प्रश्न सुद्धा एक मार्कला असेल. धिस क्वेश्चन कॅरीज टोटल टू मार्क्स. क्वेश्चन नंबर वन बी कॅरीज टोटल मार्क आणि यासाठी आपल्याला असेल 3 मिनिट. या प्रश्नासाठी आपल्याला किती मिनिट असणार आहे, 3 मिनिट. त्यानंतर सी द सेकंड वन सेक्शन टू, हा असणार टेक्स्टुअल पॅसेज, म्हणजे पुस्तकामधील जे आपल्याला दोन पॅसेज असतील सेक्शन नंबर टू मध्ये असणारे. आता त्यामधला क्वेश्चन सेक्शन टू मध्ये काय असणार आहे, ए अँड बी असे दोन प्रकारचे प्रश्न असतील. आता त्यामध्ये काय असणार आहे बघा, क्वेश्चन सेक्शन टू मध्ये क्वेश्चन नंबर टू ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला अशी एक सूचना दिलेली असणार आहे आणि एक पॅसेज दिलेला असणार आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज, पॅसेज वाचून डू द ऍक्टिव्हिटीज. आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज असतील, सी क्वेश्चन नंबर ए वन, ए वन मध्ये काय असणार आहे ऍक्टिव्हिटी, सिम्पल ऍक्टिव्हिटी असेल ट्रू ऑर फॉल्स किंवा द ब्लँक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिस क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स. हा जो प्रश्न असणार आहे ए वन हा किती मार्कासाठी असेल, 2 मार्कासाठी. ए टू ऑल्सो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, कॉम्प्लेक्स क्वेश्चन असणार आहे थोडा साहेब. हा प्रश्न कॅरीज मार्क्स. त्यानंतर ए असेल ऍक्टिव्हिटी बेस ऑन व्होकॅब्युलरी. हा जो प्रश्न असेल ऍक्टिव्हिटी ऑन व्होकॅब्युलरी हा 2 मार्कासाठी असणार आहे. ए फोर क्वेश्चन असेल ऍक्टिव्हिटी बेस ऑन कन्स्ट्रक्चुअल ग्रामर, दिस क्वेश्चन ऑल्सो कॅरीज 2 मार्क्स. अँड क्वेश्चन 5 असणार आहे ऍक्टिव्हिटी बेस ऑन पर्सनल क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. ए 5 जो प्रश्न असणार आहे हा ओपन एंडेड क्वेश्चन असणार आहे, तिथं तुमचं स्वतःचं मत लिहायचंय. दिस क्वेश्चन ऑल्सो कॅरीज मार्क. टोटल मार्क्स ऑफ दिस क्वेश्चन इज 10 मार्क्स अँड यू शुड अटेम दिस क्वेश्चन विथ इन 15 मिनिट्स. बघा क्वेश्चन नंबर दुसरा, तुम्हाला लक्ष द्यायचंय की आपण टाइम मॅनेजमेंट बघतोय, तुम्हाला प्रश्नाचं जे टाइम दिलेलं आहे त्याच्यावर काय करायचंय कॉन्सन्ट्रेट करायचंय. क्वेश्चन नंबर टू ए, यू शूड ट्राईज टू अटेम 15 मिनिट. 10 मार्काचा प्रश्न असेल, मला 15 मिनिटांमध्ये काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर असणारे सेक्शन टू क्वेश्चन नंबर टू, दुसराच प्रश्न आहे परंतु या ठिकाणी काय चेंज होणार आहे, फक्त नंबर बी असणार आहे. प्रश्न क्रमांक जो 2 असणार आहे त्यामध्ये ए अँड बी असणार. आता सेम असणार आहे फॉर्मॅट जो आहे क्वेश्चन नंबर
ए आणि बी चा कसा असणार आहे, सेम असणार आहे. या ठिकाणी सुद्धा फक्त काय चेंज होणार, ए च्या ऐवजी बी असणार आहे. बी वन सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असेल 2 मार्कासाठी, बी टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असेल 2 मार्क्स, बी थ्री ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅबलरी, म्हणजे शब्द जे असतील अपोजिट वर्ड असतील किंवा सिनॉनिम असतील म्हणजेच समानार्थी शब्द. नंतर क्वेश्चन बी फोर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्स्टिट्युशनल ग्रामर, ग्रामरवर आधारित प्रश्न असेल 2 मार्काला. सेम बी फाईव्ह ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, त्याच प्रकारचा हा प्रश्न असणार आहे 2 मार्कासाठी. आणि हा प्रश्नाचा टोटल जे मार्क असणार आहे ते असणार आहेत 10 मार्क्स. दिस क्वेश्चन शूड बी अटेम्प्ट 15 मिनिट्स. ज्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 2A आपण सोडवणार आहे त्याप्रमाणेच याला टाइम मॅनेजमेंट असणार आहे 15 मिनिट. 15 मिनिटांमध्ये हा प्रश्न काय व्हायला पाहिजे, आपला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर थोडं आठवायचे, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो असणार आहे हा 15 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. टोटल मार्क असतील त्याला 10. आपण क्वेश्चन नंबर 2A बघितलाय, त्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न असतील 10 मार्काला, तो 15 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर दुसरा बी असणार आहे, तो सुद्धा 10 मार्काला असेल आणि त्याला वेळ आहे 15 मिनिट. नाऊ सी द सेक्शन 3. बघा आता आपण सेक्शन 3 हा पोएट्री, आपल्या ज्या पोयम असणार आहे पुस्तकामध्ये त्यावर आधारित असणार आहे. कसं स्वरूप असणार आहे बघा, क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कवितेचे जे कडवे आहेत ती काय करायची, वाचायची. आता यामध्ये ए वन असेल सिम्पल फॅक्च्युअल, यामध्ये सुद्धा सिम्पल ऍक्टिव्हिटी असेल 2 मार्क्स. ए वन मध्ये असणार आहे सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, कवितेचे प्रश्न असणार आहेत, तीनच ऍक्टिव्हिटी असतील क्वेश्चन नंबर 3A1, A2, A3. A2 मध्ये काय असणार आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, यामध्ये 2 मार्क असणार आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस. पोएटिक डिवाइस म्हणजे आपण रायमिंग वर्ड्स, फिगर ऑफ स्पीच या टाईपचे प्रश्न असणार आहे, सोपा प्रश्न असेल. आणि टोटल मार्क्स असणार आहेत या क्वेश्चनसाठी 5. आणि यू शूड ट्राईज टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन विथिन 10 मिनिट्स. हा प्रश्न 10 मिनिटांमध्ये काय करायचा आहे, आपल्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे एकदम सिम्पल असेल बघा, सेक्शन 3 मधीलच आहे, फक्त चेंज काय होणार आहे बघा, ए अँड बी. क्वेश्चन पहिल्यामध्ये ए आणि बी असेल, क्वेश्चन दुसऱ्यामध्ये ए आणि बी, आता क्वेश्चन तिसऱ्यामध्ये ए आणि बी असणार आहे. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज, काय असणार आहे, ऍप्रिएशन असणार आहे कवितेचं. ऍप्रिएशन म्हणजे रसग्रहण करायचं आहे सेक्शन 3. याच्यामध्ये किती पॉइंट असणार आहेत, तर 5 पॉइंट आहेत बघा. टायटल ऑफ द पोएट 1/2 मार्क, पोएट लिहायचं आहे तुम्हाला 1/2 मार्क असेल. या कवितेमध्ये काय असणार आहे, या प्रश्नामध्ये कविता दिलेली असेल, टायटल आणि पोएट ऑलरेडी तिथे दिलेला असणार आहे, राईम स्कीम कवितेची रचना जी आहे ती आपल्याला तयार करायची आहे, शोधायचा आहे प्रश्न. फिगर ऑफ स्पीच अलंकार कवितेमधला 1 मार्काला असेल. आणि थीम आणि सेंट्रल आयडिया, कवितेचा मेन गाभा काय आहे, कवितेमधून काय आपल्याला बोध घ्यायचा आहे, तर हा प्रश्न असणार आहे 2 मार्क्स. किती मार्काला असेल, 2. टोटल ए अँड बी आपण जर बघितला, हा बी सुद्धा किती मार्काला असेल, 5. दिस क्वेश्चन ट्राईज टू फिनिश विथिन 8 मिनिट्स. तुम्हाला हा प्रश्न 8 मिनिटांमध्ये काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे सोडवण्यासाठी. यू कॅन एक्सचेंज 1 or 2 मिनिट, तुम्ही 1 किंवा 2 मिनिट इकडे तिकडे एखाद्या प्रश्नाला देऊ शकता. त्यानंतर असणार आहे बघा क्वेश्चन नंबर 4. हा जो क्वेश्चन नंबर 4 असणार आहे हा नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज असेल बघा. क्वेश्चन नंबर 4 असणार आहे नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज, मीन्स वाट,
अनसीन पॅशेज, आपण त्याला अनसीन पॅशेज म्हणतो की जो आपण कधीही बघितलेला नसतो, की ज्याचा कोणताही बाहेरील एखादा पॅशेज तुम्हाला ऍक्टिव्हिटी सीट मध्ये दिलेला असणार आहे, त्या पॅशेज साठी मात्र थोडा आपल्याला वेळ जास्त द्यायचा आहे. मात्र या ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन जे असणार आहे सेम आपण जे क्वेश्चन नंबर 2 बघितला, A1, A2, A3, A4, A5 त्याच प्रकारे स्वरूप असणार आहे. फक्त हा पॅशेज तुम्हाला अंडरस्टँडिंग, तुम्हाला किती समजणार आहे, तुम्हाला स्वतः तुम्हाला या पॅशेजचा अभ्यास करून याची उत्तरे. पहिला प्रश्न सिंपल असणार आहे, बघा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. टोटल मार्क्स असणार आहेत 2 मार्क्स. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीला कॅरीज 2 मार्क्स. ऍक्टिव्हिटी बेस ऑन वोकॅबलरीला या ठिकाणी सुद्धा 2 मार्क असणार आहेत. ऍक्टिव्हिटी बेस ऑन ग्रामर या ठिकाणी 2 मार्क्स असतील. अँड ऍक्टिव्हिटी नंबर 5, ऍक्टिव्हिटी बेस ऑन पर्सनल रिस्पॉन्स क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन, तुमची कल्पना शक्ती वापरून तुम्हाला हा पर्सनल क्वेश्चन सोडवायचा आहे सेम ऍज इट इज क्वेश्चन नंबर 2A and B. बघा 2 नंबरचा जो प्रश्न होता त्याच प्रश्नासारखं स्वरूप असणार आहे. मात्र आपण पहिले जे पॅशेज सोडवायला घेतले ते सुद्धा 10-10 मार्काला होते, परंतु हा जो क्वेश्चन नंबर 4 असणार आहे या ठिकाणी आपल्याला 20 मिनिट द्यायचे आहेत. पहिले जे पॅशेज होते त्या ठिकाणी आपण 15 मिनिटं का घेतली तर ते आपण वर्गामध्ये शिकलेलो आहोत, परंतु हा जो क्वेश्चन नंबर 4 सेक्शन नंबर 4 मधील क्वेश्चन नंबर 4A असणार आहे हा पुस्तका बाहेरील असल्यामुळे याला थोडा आपल्याला वेळ जास्त द्यायचा आहे. तर हा प्रश्न किती मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे तर 20 मिनिट्स, 20 मिनिटं याला आपण घ्यायची. 5 मिनिटांमध्ये पॅशेज वाचून बाकीच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर याच प्रश्नावर आधारित असणार आहे सेक्शन नंबर 4B, क्वेश्चन नंबर बी असणार आहे. बघा समरी ऑफ सेम नॉन टेक्स्टुअल पॅसेज, म्हणजेच याच पॅसेजवर या ठिकाणी वेगळा असा पॅसेज दिलेला नसणार आहे. या ठिकाणी सूचना कशी दिलेली असेल बघा, क्वेश्चन नंबर 4B असेल. क्वेश्चन नंबर 4B, रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन 4A. बघा या ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल की पॅशेज कोणता वाचायचा आहे तर 4A, जे आपण आत्ता मागेच आत्ताच बघितला की क्वेश्चन नंबर 4A या ठिकाणी जो पॅशेज दिलेला आहे त्याच पॅशेजवर आपल्याला राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट द सुटेबल टायटल. आणि याच्यावरच एक समरी म्हणजे एक सारांश आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा. आता याच बघा पॉइंट्स अँड क्वेश्चन कसे असतील. बघा टायटल जो पॅशेज दिलेला आहे तुम्हाला, त्यामधून आपल्याला एक छोटस काय एक टायटल द्यायचं आहे समरीला. त्याला मार्क असतील 1 मार्क. सेंट्रल आयडिया थीम या पॅशेज मधून तुम्हाला शोधायचं आहे की त्या नेमकं पॅशेज कशावर आधारित आहे आणि थीम तुम्ही कशी लिहू शकणार आहे, त्याला 2 मार्क असतील. आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज, जर तुम्ही तुमची भाषा एकदम सिंपल मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी असेल 2 मार्क्स. टोटल मार्क्स असतील या प्रश्नासाठी सुद्धा 5 मार्क्स. अँड यू शुड अटेम दिस क्वेश्चन विथ इन 15 मिनिट्स. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 15 मिनिटांमध्ये काय करायचा आहे, ट्राय टू सॉल्व्ह, म्हणजे प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपला प्रश्न असेल थोडे चॅलेंजिंग प्रश्न असतील. आता आपण इथपर्यंत बघितलं तर काय असणार आहे, थोडे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत. परंतु आता यानंतर सेक्शन 5 असेल रायटिंग स्किल. आपल्या ऍक्टिव्हिटी सीट मधील जो सेक्शन 5 असणार आहे रायटिंग स्किल म्हणजे लेखन प्रकार. आता लेखन प्रकारामध्ये जो 5वा प्रश्न आहे बघा या ठिकाणी, फॉर्मल लेटर और इनफॉर्मल लेटर. ज्यावेळेस आपण लेखन प्रकार बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे पूर्ण प्रश्न 5-5 मार्काला दिसतील. अगोदरचे जे प्रश्न होते ते आपण कसे बघितले, ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे 2 मार्क किंवा 1 मार्काला होते. आता हा लेखन प्रकारामध्ये बघा, फॉर्मल, औपचारिक अँड इनफॉर्मल असे 2 पत्र असणार आहेत. आता या ठिकाणी काय सूचना असेल बघा, और म्हटलेलं आहे या ठिकाणी, तुम्हाला 2 पैकी 1 पत्र लिहायचं आहे.
आता फॉर्मल मध्ये काय काय असणार आहे तुम्हाला मार्किंग सिस्टीम, सेंडर ऍड्रेस अँड डेट. ज्यावेळेस तुम्ही ऍड्रेस लिहिणार आहे, सेंडर पत्र लिहिणार आहे, असा पत्ता म्हणतो, आणि डेट त्याला हाफ मार्क असणार आहे. बघा रिसेप्शनिस्ट ऍड्रेस ज्याला पत्र लिहायचे आपण त्याचा ऍड्रेस लिहिल्यानंतर त्याला हाफ मार्क असेल. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन तुमचा जो विषय आहे, आणि सॅल्युटेशन म्हणजे तुम्ही जे अभिनंदन म्हणतो आपण ते कसं करणार आहे त्याला हाफ मार्क असेल. मेन बॉडी कवितेची जी मेन बॉडी तुम्ही कशी लिहिणार आहे, आपला लेटर रायटिंगची मेन बॉडी तुम्ही कशी लिहिणार आहे त्याला मार्क असणार आहे 2 marks. सबस्क्रिप्शन अँड क्लोजिंग म्हणजे शेवट कसा करणार आहे तुम्ही लेटर रायटिंगचा शेवट कसा करणार त्याला हाफ मार्क असेल. अँड ग्रामर तुम्ही ज्यावेळेस या लेटर रायटिंग लेखन प्रकारामध्ये लेटर लिहिणार त्यावेळेस तुम्ही यामध्ये ग्रामरचा उपयोग करायचा आहे त्याला सुद्धा किती मार्क असणार आहे 1 mark असेल. नंतर इनफॉर्मल मध्ये काय असणार आहे, 1 point थोडा कमी झालेला आहे बाकी काही नाही. सेंडर ऍड्रेस अँड डेट असेल, सॅल्युटेशन अभिवादन करायचं आहे हाफ मार्क. मेन बॉडी जे पॉइंट दिलेले असतील लेटर रायटिंग मध्ये त्याचा उपयोग करून मला मेन बॉडी तयार करायची आहे लेटर रायटिंगची त्याला असणार आहे 2.5 mark. क्लोजिंग करणार आहोत आपण लेटर त्याला हाफ मार्क, अँड ग्रामरला 1 mark असेल. आता या 2 पैकी 1 आपला परीक्षेमध्ये काय करायचंय लिहायचं. आता याला टोटल मार्क्स असणार आहेत 5 marks, परंतु 5 marks अँड यू शुड अटेम दिस क्वेश्चन विथ इन 15 minutes. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे, एकच सोडवायचा आहे लक्षात ठेवा. तुम्ही 2 जरी प्रश्न सोडवले इनफॉर्मल आणि फॉर्मल तरी तुम्हाला 5 मार्क मिळतील, परंतु आपला वेळ जास्त जाणार आहे म्हणून आपल्याला आज आपण जे बघत आहोत तर टाइम मॅनेजमेंट, त्यामुळे एकच प्रश्न सोडवायचा आहे. 15 minutes असतील या प्रश्नासाठी, लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 5A, त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B असेल. बघा डायलॉग रायटिंग ऑर स्पीच रायटिंग, या ठिकाणी सुद्धा ऑर शब्द वापरलेला आहे. डायलॉग रायटिंग लिहा किंवा स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग म्हणजे एक छोटस आपल्याला भाषण तयार करायचं आहे, त्यामध्ये काय असणार बघा B1 ऑर B2 असे प्रश्न दिलेला असेल तुम्हाला. डायलॉग रायटिंग मध्ये 3 प्रकार असतील. बघा प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स, म्हणजे काही सेंटेन्स दिलेले असतील ते जंबल असतील, म्हणजेच त्यांचा क्रम मागे पुढे असेल, तुम्हाला तो बरोबर लावायचा आहे. कम्प्लीट द डायलॉग, काही प्रश्न विचारलेले असतील तुम्हाला आपल्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधील जे चीट चॅट आहे त्याच्यावरील प्रश्न असतील, कम्प्लीट द डायलॉग त्याला 1 mark असेल. राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम, एक थीम दिलेली असेल कोणती तरी आणि त्याच्यावर तुम्हाला 3 point तयार करायचे आहेत. ए बी असे 3 प्रकारचे, म्हणजे 6 sentences तुम्हाला तयार करायचे आहेत, तर ते तो डायरेक्ट डायलॉग काय होणार आहे पूर्ण होणार आहे. आता यामध्ये शेवटचा जो सी आहे त्याला 3 mark आहेत आणि टोटल जे मार्क असतील डायलॉग रायटिंगला ते असणार आहे 5 mark. देन B2 स्पीच रायटिंग अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजेशन. कन्क्लुजेशन म्हणजे तुम्हाला जो मार्क दिलेला आहे त्याला 1 mark असेल. बिगिनिंग म्हणजे स्टार्ट कसं करणार आहे तुम्ही स्पीचचं. बॉडी यूज ऑफ द गिवन पॉइंट अँड ऍडिशनल पॉइंट, त्या प्रश्नामध्ये पॉइंट दिलेले असतील आणि तुमचे ओन पॉइंट ऍड करायचे आहेत त्याला असतील 2 mark. अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, तुम्ही सिम्पल भाषा वापरून छान स्पीच तयार करायचा आहे त्याला 1 mark असेल. आणि लास्ट ग्रामर, या स्पीच लिहिताना तुम्ही कोणत्या ग्रामरचा वापर केला त्यामध्ये जर अंडरलाईन केली तर तुम्हाला एखादं वाक्य 1-2 वाक्य त्या ग्रामरचं जे तुम्हाला असं वाटणार की बरोबर आहे त्या खाली अंडरलाईन करा. टोटल मार्क असतील 5 marks. हा प्रश्न सुद्धा आपल्याला अटेम्प्ट, हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झाला पाहिजे तर किती मिनिटांमध्ये 15 minutes, 15 मिनिटांमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग, 2 प्रश्न दिलेले असतील, एकच सॉल्व्ह करायचा आहे. सेम एज इट इज क्वेश्चन नंबर 5B असेल. या ठिकाणी सुद्धा 2 questions असतील, B1 B2 म्हणजेच काय डायलॉग रायटिंग और
स्पीच रायटिंग यामध्ये सुद्धा आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे. तुमची ज्या प्रश्नाची प्रॅक्टिस झालेली असणार तो प्रश्न तुम्ही काय करायचा, अटेम्प करायचा. त्यानंतर असेल बघा आपल्या ऍक्टिव्हिटी सीट मधील क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय, तर माहितीचं आपण म्हणतो देवाणघेवाण म्हणतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. माहिती कोणत्या स्वरूपात दिलेली असणार बघा, दोन प्रश्न असतील ए वन और ए टू, व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता व्हर्बल म्हणजे काय आणि नॉन व्हर्बल म्हणजे काय, ही एक तुम्हाला अशा प्रकारची माहिती असेल बघा की नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे एक चार्ट दिलेला असेल किंवा टी डायग्राम दिलेली असेल, तो चार्ट बघून आपल्याला काय करायचं आहे तर एक पॅसेज, छोटासा पॅसेज तयार करायचा आहे. त्याच्याच विरुद्ध कसं असणार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, ही एक पॅरेग्राफ दिलेला असेल त्यामधून एक चार्ट किंवा टी डायग्राम म्हणजे खाली एक चार्ट दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले असतील आणि रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि त्या पॅसेज मधून आपल्याला काय करायचं आहे की ते उत्तर शोधून लिहायचे. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये टायटल ज्यावेळेस आपण देणार आहोत बघा त्याला एक मार्क असेल, यूज ऑफ गिव्हन पॉईंट्स मी पॉईंटचा उपयोग करायचा आहे आणि वाक्य बनवायचे दोन मार्क, ग्रामर असेल त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं ग्रामर यूज करताय त्याला वन मार्क असेल, अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन तुमची सुरुवात आणि शेवट त्या पॅरेग्राफचा तुम्ही कोणत्या प्रकारे केलाय त्याला एक मार्क असेल, टोटल मार्क असतील 5 मार्क्स. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, दोन प्रश्न असतील एकच प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे, सेम असणार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता इथं पॉईंट थोडा वेगळा आहे बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये आपल्याला पॅरेग्राफ तयार करायचा आहे परंतु व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये काय करणार आहोत आपल्याला एक तयार करायचंय लेआउट, ट्री डायग्राम असेल किंवा एक चार्ट असेल, टायटल देणार आहोत त्याला एक मार्क असेल, कव्हरिंग ऑल पॉइंट्स मला या प्रश्नामध्ये एक पॅसेज मधील जे सर्व पॉइंट आहेत किंवा त्या ग्राफिक मध्ये जेवढे पॉइंट दिलेले असणार आहेत त्या पॉइंटचा सर्वांचा उपयोग करायचा आहे त्याला एक मार्क असेल, आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन तुम्ही काढलेला जो डायग्राम असणार आहे ते तुमचं प्रेझेंटेशन कसं असणार आहे त्याला 5 मार्क असतील, टोटल मार्क असतील या सुद्धा 5 मार्क्स आणि हा प्रश्न यू शुड अटेम 15 मिनिट्स, 15 मिनिटांमध्ये काय करायचं आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा परत क्वेश्चन नंबर 6A या ठिकाणी सुद्धा दोन प्रश्न असतील एकच प्रश्न सोडवायचा आहे, 15 मिनिट तुम्हाला त्या प्रश्नासाठी असतील. त्यानंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड थीम म्हणजे कल्पना विस्तार, थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे. B1 B2, न्यूज रिपोर्ट बेस ऑन द गिवन हेडलाईन, न्यूज रिपोर्ट म्हणजे काय एक बातमी तयार करायची आहे न्यूज, अँड B2 इथं सुद्धा और प्रश्न आहे बघा मित्रांनो, न्यूज रिपोर्ट बेस ऑन गिवन हेडलाईन और डेव्हलपिंग अ स्टोरी विथ गिवन बिगिनिंग और एंड, त्याची मार्किंग सिस्टीम कशी असेल बघा. न्यूज रिपोर्ट आहे चॅलेंजिंग प्रश्न आहे सर्व आपल्या ऍक्टिव्हिटी मधील सर्वात थोडा, आपण याला म्हणतो की थोडा कठीण प्रश्न आहे परंतु याची आपल्याला प्रॅक्टिस करून हा प्रश्न सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. काय काय लक्षामध्ये ठेवायचंय बघा, टायटल एक न्यूज दिलेली असेल तेच टायटल लिहायचंय आपल्याला, बिगिनिंग यूज ऑफ अप्रोप्रिएट पॉइंट्स अँड एक्झाम्पल, लॉजिकल ऑर्डर तुमचं लॉजिक बघा, लॉजिकल ऑर्डर म्हणजे तुम्ही हा तुमचं स्किल या ठिकाणी तपासलं जाणार आहे, कन्क्लुजनला एक मार्क आणि ग्रामरला एक मार्क, सेम दोन्हीसाठी सेम पॉइंट असणार आहेत बघा, न्यूज रिपोर्ट बातमी लेखनला सुद्धा तुम्हाला सेम पॉइंट दिसतील, प्रत्येक प्रश्न पॉइंट साठी एक एक मार्क ठेवलेला आहे. तुम्ही टायटल लिहिले तुम्हाला एक मार्क मिळणार आहे, स्टोरी रायटिंगला सुद्धा सेम एज इट इज, टायटल अँड बिगिनिंग एक मार्क, यूज ऑफ अप्रोप्रिएट पॉइंट्स एक्झाम्पल तुम्ही पॉइंटचा उपयोग कसा करणार त्याला एक मार्क, लॉजिकल ऑर्डर तुमचं लॉजिक स्वतःच कसं स्टोरी तयार करणार आहे, कन्क्लुजन शेवट कसा करणार आहे आणि ग्रामर. हा या ठिकाणी एक परत गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस क्वेश्चन नंबर 5 पासून बघत आहोत
प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतेही दोन्ही प्रश्न सोडवायचे नाही, एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. और म्हटलेलं या ठिकाणी न्यूज रिपोर्ट लिहा किंवा एक स्टोरी तयार करा, त्यासाठी 5 मार्क असतील आणि त्यासाठी सुद्धा 15 मिनिट द्यायचे आहेत. यू शुड फिनिश दिस क्वेश्चन विथ इन 15 मिनिट्स, 15 मिनिटांमध्ये हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर असणार आहे बघा स्किल, सेक्शन 6 असेल स्किल डेव्हलपमेंट, तुमचं कौशल्य या प्रश्नांमध्ये तपासलं जाणार आहे आणि सोपा प्रश्न आहे. याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, या प्रश्नांमधून आपल्याला आपलं स्किल तपासलं जाऊ शकणार आहे. ट्रान्सलेशन भाषांतर म्हणतो आपण, त्यामध्ये काय असणार आहे बघा, क्वेश्चन नंबर 7 असेल, शेवटचा प्रश्न असेल आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मधला. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये आपल्याला इथे शब्द दिलेले असणार आहेत, 6 शब्द असतील. एनी 4 म्हटलंय, 4 शब्द मराठीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर बी प्रश्न असेल ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. काय म्हटलंय या ठिकाणी, आता वर्ड्स शब्द दिलं परंतु वर्ड्स नसून काय आहे, सेंटेन्स म्हणायचे त्याला. बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स शब्द दिलाय, आपण सेंटेन्स म्हणायचं आहे इन टू युअर मीडियम, म्हणजे दोन वाक्य दिलेली असणार आहेत 2 मार्कासाठी. 4 वाक्य असतील, एनी 2 सॉल्व करायचे आहेत, किती, 2 मार्क. आणि ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोवर्ब म्हणजे काय, म्हणी, ओल्ड इज गोल्ड या टाईपच्या म्हणी आपल्याला दिलेल्या असतील, त्या म्हणीचं आपल्याला मराठीमध्ये काय करायचं आहे, भाषांतर करायचं, 1 मार्क. आणि हा प्रश्न टोटल ए बी अँड सी हा प्रश्न असेल 5 मार्क्स, किती मार्काला असेल, 5 मार्काला. दिस क्वेश्चन शुड बी अटेम इन 7 मिनिट. आता आपण सिंपल सिंपल काय केलंय की ओव्हरऑल आपली ऍक्टिव्हिटी बघितली आपण. यू आर सी द लास्ट स्लाइड, यू विल ऑब्झर्व. बघा आता ही शेवटची ऍक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, तुम्ही ही ऍक्टिव्हिटी बघणार आहात त्यावेळेस तुम्हाला सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. बघा फर्स्ट आपण रिव्हिजन करतोय, आता लास्ट लँग्वेज ए अँड बी असेल 8 and 2 मार्क्स, 12 and 3 मिनिट्स, 15 मिनिटांमध्ये सॉल्व करायचे. क्वेश्चन आपण बघितलं सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेज, त्या ठिकाणी सुद्धा 5 प्रश्न असतील. यामध्ये शेवट बघतोय बघा आपण, तुम्हाला शेवटची स्लाइड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाणार की प्रत्येक सेक्शन मध्ये 2 प्रश्न असणार आहेत ए अँड बी. बघा क्वेश्चन 2 ए अँड बी सीन पॅसेज, 10-10 मार्क असतील, 15-15 मिनिटांमध्ये काय करायचे आपल्याला सॉल्व्ह करायचे. सेक्शन 3 असेल पोएट्री ए अँड बी, पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन अप्रिएशन ऑफ द पोएम, 5-5 मार्कला असणार आहे, 10 and 8 मिनिट. नंतर सेक्शन 4 असेल ए अँड बी, क्वेश्चन नंबर 4 असणार आहे सेक्शन 4 मध्ये ए अँड बी, 10 मार्कला पॅसेज असेल, 5 मार्कला समरी असेल, 20 मिनिटांमध्ये पॅसेज सोडवायचा आहे आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला समरी लिहायची आहे. त्यानंतर सेक्शन 5 बघितला आपण, मार्क सिस्टीम कशी असणार, त्यामध्ये सुद्धा बघा क्वेश्चन 5 मध्ये ए मध्ये 2 प्रश्न असतील, लेटर रायटिंग, इनफॉर्मल ऑर फॉर्मल, एकच प्रश्न सोडवायचा आहे 5 मार्काला, त्यासाठी आपल्याला टाइम द्यायचा आहे 15 मिनिट्स. त्यानंतर बी प्रश्न आहे डायलॉग रायटिंग ऑर स्पीच रायटिंग, या ठिकाणी सुद्धा 5 मार्क असणार आहे, प्रश्नाला वेळ असेल 15 मिनिट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A and 6B, आता 6A बघू बघा, 6A ला या ठिकाणी नॉन वर्बल टू वर्बल ऑर वर्बल टू नॉन वर्बल, एकच सोडवायचा आहे 5 मार्कासाठी असेल, मिनिट असणार आहे 15 मिनिट. त्यानंतर न्यूज रिपोर्ट बेस ऑन द गिवन हेडलाईन ऑर डेव्हलपिंग अ स्टोरी विथ
given beginning or end. बघा या ठिकाणी दोन प्रश्न आहेत, न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी, याला सुद्धा एकच प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. मार्क असतील 5 अँड मिनिट असणार आहे 15 मिनिट. आता बघा सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन, आपण बघितलं ए बी अँड सी, 5 मार्कासाठी मिनिट असणार आहे 7. आता तुम्हाला हा जो शेवटची जी स्लाइड दिसते बघा, याच्यामध्ये तुम्हाला थोडं ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येणार आहे की एकूण सेक्शन आहेत आपले 6 आणि क्वेश्चन बघा क्वेश्चन आहेत 7. तुमच्या लक्षात येणार आहे सेक्शन 5 मध्ये 2 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ए बी असं दिसत आहे. ए बी हे थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ओव्हरऑल रिव्ह्यू ज्यावेळेस तुमचं पूर्ण ऍक्टिव्हिटी सोडून क्वेश्चन पेपर ऍक्टिव्हिटीज सोडून झाल्यानंतर रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला 15 मिनिट राखून ठेवायचे आहेत. बघा म्हणजे पूर्ण पेपर सोडून झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये शेवटचा कोणता प्रश्न राहिला असेल, तुम्हाला काही पेपर आखायचा असेल, तर त्यासाठी हे 15 मिनिटं काय असणार आहेत राखून ठेवायचे आहेत. टोटल मार्क्स असतील बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल टोटल मार्क्स आहेत 80 मार्क्स आहे आणि मिनिट दिले 180 मिनिट, म्हणजे 3 तास. 3 तासांमध्ये आपल्याला हा पूर्ण पेपर काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. या टाईपचं जर तुम्ही मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला, टाइम मॅनेजमेंट, तुम्ही पूर्ण पेपर यू कॅन सॉल्व आउट ऑफ ऍक्टिव्हिटी सीट, तुम्ही पूर्ण पेपर कव्हर करू शकता. शेवटची स्लाइडवर थोडं कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. अँड ट्राय टू सॉल्व एनी वन ऍक्टिव्हिटी सीट लाईक दिस, म्हणजे अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही काय करा, एक ऍक्टिव्हिटी सोडवण्याचा काय करा प्रयत्न करा.